माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी, माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी। आम्ही जातीचं शेत करी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेत करी खातो कष्टाची भाकरी। माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी, आम्ही जातीचं शेत करी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेत करी खातो कष्टाची भाकरी। भळी वनी घुन आला मिरग फिरून, गेला भळी वनी घुन आला मिरग फिरून, कुऱ्या चालल्या रानात कुऱ्या चालल्या रानात सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण। जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। तर सध्या पंचगंगा नदी 20 ते 22 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। आणि सातारा जिल्ह्यात तर मुसळधार पाऊस होत असल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कृष्णा आणि पंचगंगा सांगली जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली गेली। सांगली जिल्ह्यात बचाव कार्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे। पुरुष तालुक्यातील ब्रह्मणा गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट घटल्याने 14 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे। तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई। हे तरी देवा सरण यो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई। वाळून उधळतो जीव माय बापा, मनवा यो उरी पेटला खेळ मांडला। सूर्य गाजे
नदीची पाणी पातळी 54 फुटांवरती हळूहळू पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे, मात्र अद्यापही एनडीआरएफचं बचाव कार्य थांबलेलं नाही. आज सकाळी एनडीआरएफचं बचाव कार्य पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. आर्मी ही जंग के मैदान में कदे ना हारते. ओहो